ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर मध्ये आपले स्वागत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी अंबरनाथ कुळगाव बदलापूर नगर परिषदेला 73.54 कोटींचा निधी MMRDA कडून मंजूर झाला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून कुळगाव बदलापूर परिसरात संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी 143.99 कोटींपैकी 73.54 कोटी निधी अर्थसहाय्य स्वरूपात प्राप्त झाला आहे. अंबरनाथ व कुळगाव बदलापूर शहरांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. राहणीमान तसेच कचऱ्याची वैशिष्ट्ये देखील सारखीच असल्याने दोन्ही शहरांनी वेगवेगळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याऐवजी एकत्रित घनकचरा राबविणे संयुक्तिक असल्याचे स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे स्पेन येथे प्रत्यक्ष पाहणी करून आले. तेथील लेबलान इंडस्ट्री कंपनीच्या स्पेनमधील प्रकल्पाच्या धर्तीवर दोन्ही नगरपरिषदांनी हा घनकचरा प्रकल्प हाती घेण्यासंदर्भात नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापनासाठी आरक्षित 23.48 एकर भूखंडावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये 30 टन क्षमतेचा MRF प्रोसेसिंग प्लांट व 30 टन क्षमतेचा CD वेस्ट प्रोसेसिंग प्लांट उभारणेही कामे अंतर्भूत आहेत.